स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त आज आम्ही दोन इनिशिएटिव्ह लाँच करतो पहिला बऱ्याच जणांनी महेश सरांचा व्हिडिओ याआधी बघितला असेल एम uh, एच टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी सह्याद्री टुटोरियल्स टीमकडून क्रॅश कोर्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सायन्स आणि मॅथ्ससाठी टेन्थ क्लाससाठीचा एक चॅनल तर बघूया आपण त्याचं काय काय आपण म्हणजे कसे इनिशिएटिव्ह असणार आहेत तर सर्वात पहिले आपण बोलूया क्रॅश कोर्सबद्दल ठीक आहे आणि माझं जे चॅनल आपण सायन्स मॅथचं काढले त्याबद्दल थोडं एंडला बोलूया बरं जो क्रॅश कोर्स आपण सुरू केला आहे तो आत्ता सध्या त्याचे ॲडमिशन सुरू होणार आहेत आणि एक चार ते पाच किंवा सात आठ दिवसात त्याचे रेग्युलर व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मग हा क्रॅश कोर्स कोण अरेंज करत आहे टीम सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणजे ऑफकोर्स महेश सर आणि आम्ही सगळे जे काही टीम मेंबर्स आहोत ते बर मला तुम्हाला जे काही डाऊट्स असतील क्रॅश कोर्स रिलेटेड ते आपण पहिले सॉल्व्ह करूया हा क्रॅश कोर्स कुणासाठी आहे पहिली गोष्ट हा क्रॅश कोर्स रेग्युलर सोबत रिपीटर मुलांसाठी सुद्धा आहे मग रेग्युलरसाठी का बरं आहे रेग्युलर मुलांना तर कसं झालंय कॉलेजेस बंद आहेत अकॅडमीज बंद आहेत लेक्चर्स बंद आहेत मग त्यासाठी रेग्युलरच्या मुलांसाठी तर खरंच इम्पॉर्टंट आहेच पण साठी सुद्धा काही क्लासेस वगैरे नाहीत त्यामुळे ते पण जॉईन करू शकतात साठी आता थोडस सा बोर्डचं काय असेल थोडं ते स्किप करतील पण सीईटी साठीच हा मेन फोकस आहे रेग्युलर मुलांसाठी एक ऍडव्हान्टेज आहे काय ऍडव्हान्टेज आहे की गेल्या वेळेस जेव्हा हा मी हा क्रॅश कोर्स लॉन्च केला होता किंवा कंडक्ट केला होता तेव्हा बोर्ड्स एकदम ऑलरेडी झालेल्या होत्या म्हणजे तेव्हा लॉन्च केला होता मग त्या मुलांना काही बोर्डसाठी हा क्रॅश कोर्सचा फायदा झालेला नव्हता पण या वर्षी तुम्हाला नक्की फायदा होणार आहे कारण आम्ही असं एम करतोय की तुम्हाला मध्ये पण आम्हाला थोडी हेल्प करायची आहे म्हणजे जे सिलेबस आहे आम्ही ट्राय करू कारण एक लक्षात घ्या सीई मध्ये दोनशे मार्काचा पेपर आहे त्यातले शंभर मार्क म्हणजे पन्नास प्रश्न नुसते पन्नास प्रश्न मॅथ्स पन्नास प्रश्न फिजिक्स पन्नास प्रश्न केमिस्ट्री पण मॅथचा एक क्वेश्चन दोन मार्क आलाय आहे म्हणजे शंभर मार्काचं आहे अर्ध म्हणजे फिफ्टी पर्सेंटेज तुम्ही फक्त मॅथ्स केलं तर होतं त्याच्यामुळे सीईटी प्रिपेअर करताना मॅथ्सवर फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं आम्ही ट्राय करू की तुमचं बोर्ड्स आणि सीईटी मॅथ्स मात्र ट्राय करू आपण की जर वेळ भेटला तर हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर करायचा फिजिक्स आणि केमिस्ट्री सुद्धा ट्राय करू मग हे लक्षात आलं रिपीटस साठी सुद्धा आहे रेग्युलर साठी सुद्धा आहे नेक्स्ट फॅकल्टी कोण आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ऑफकोर्स वन अँड ओनली महेश सर सुद्धा आहेतच तुम्हाला माहीत आहे महेश सर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्ही सब्जेक्ट शिकवतात आय थिंक खूप कमी शिक्षक आहेत किंवा ऑलराउंडर आहेत सगळे सब्जेक्ट शिकवत आहेत महेश सर सगळे सब्जेक्ट शिकवतात पण ऑफकोर्स एवढं पॉसिबल नाही आहे की सगळे लेक्चर्स सरांकडे एट नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ हे पण क्लासेस आहेत सगळे क्लासेस अरेंज करणं थोडं वेळ लागतो म्हणून आम्ही पण सरांच्या मदतीला आहोत तुम्हाला माहीत आहे सह्याद्री ट्युटोरियल मॅथमॅटिक प्लस मोस्ट ऑफ दी मुलं त्यांना फॉलो पण करत असतील जगदाळे सर त्यांचे लेक्चर्स तिथे तुम्हाला मिळणार आहेत मॅथ्ससाठी आणि फिजिक्स केमिस्ट्रीसाठी सुद्धा महेश सर आहेतच आणि मी सुद्धा तुम्हाला मॉकटेस्ट तिथे प्रोव्हाइड करायला हेल्प करणार आहे आणि अजून जे काय आपल्याला तुम्हाला काही समजा डाऊट्स असतील सॉल्व्ह करायचे किंवा तुम्हाला स्ट्रॅटेजी हवी आहे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तेही सॉल्व्ह करण्यासाठी मी तिथे आहेच ठीक आहे मग फॅकल्टी लक्षात आली तुम्हाला काय भेटणार आहे यामध्ये एक लक्षात घ्या पी सी एम याचे लेक्चर्स तुम्हाला रोज मिळणार आहेत ठीक आहे मग ते आज एक टॉपिक असेल समजा फिजिक्सचा उद्या केमिस्ट्रीचा तो कसा शेड्यूल अरेंज करू आपण टाईम बघून वेळ बघून तुमचा सध्याचा कसा वर्कलोड आहे कॉलेजचा वगैरे सर्व गोष्टी बघून तो अरेंज केला जाईल या आयुष्यमाणे मला एक लेक्चर्स मिळतील त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतात मॉक टेस्ट मॉक मॉकटेस्ट महत्वाच्या एखादा चॅप्टर प्रिपेअर केलाय पण खरंच म्हणजे असतं ना की आपण जे मॉक प्रिपेअर केले तर येतं का नाही हे बघण्यासाठी इम्पॉर्टंट असतात मॉक टेस्ट मग त्यासाठी आपण काय करणार आहे रोज तुमच्यासाठी टेस्ट अरेंज होतील चॅप्टर शिकवला लगेच मॉकटेस्ट चॅप्टर शिकवला लगेच मॉकटेस्ट गेल्या वेळेस माझ्या सरांनी काय केलं होतं की आता सर रोज डीपीपी द्यायचे म्हणजे की एक पन्नास क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर शिकवून झालं की सोडवायला द्यायचे मग मुलांना असं काय व्हायचं की बऱ्याच जणांना आता थर्टी एट नंबरचा निमित्त सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम असायचा मग सगळ्यांना कॉलवर बोलणं पॉसिबली नाही आहे आणि ते खूप डिफिकल्टी जातं मग आम्ही काय करायचो व्हॉईस मेसेज पाठवायचो की थर्टी एट नंबरसाठी हा व्हॉईस मेसेज बघा हे त्याचं सोल्युशन बघा म्हणजे आम्ही आमचा बेस्ट देऊ की तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसा आपण अभ्यास करता येईल त्यामुळे हे एक आहे मॉक मॉकटेस्ट तुम्हाला चॅप्टर वाईज ग्रुप वाइज आणि फुल लेंथ अशा मॉक्टेस मिळणार आहेत या टेस्ट स्वतः महेश सर डिझाईन करतात जगदाडे सर डिझाईन करतात कधी लागलं तर मीही डिझाईन करेन पण अशा टेस्ट असतील की अॅक्युरेट सीईटी लेवल असं नाही की खूप खालची लेवल आहे किंवा खूप वरची लेवल आहे एकदम सीईटी लेवलच्याच आम्ही टेस्ट अरेंज करू आणि ज्यातले तुम्हाला क्वेश्चन्स नक्की तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा बघायला मिळतील ठीक आहे मग हे लक्षात आलं <coughs> त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तीस है। देता है। फीस किती आहे बऱ्याच जणांना वाटलं असेल तर एवढं देतो खूप एकदम फाय हंड्रेड रुपीज पर मंथ मग हा क्रॅश कोर्सची ची ड्युरेशन बद्दल आपलं बोलायचं राहिलं बघा एक लक्षात घ्या ड्युरेशन डिपेंड करेल की आपल्याला वेळ किती भेटतोय त्याच्यानंतर बोर्ड आणि याच्यामध्ये कितीचा गॅप आहे सीईटी मध्ये पण आपण धरून चलूया की गायडन्स तुम्हाला सीईटी हो पर्यंत मिळेल पण ड्युरेशन कशावर आहे की लेक्चर्स मॉक टेस्ट तर तुमच्या शर्टपर्यंत चालत राहतील त्याची काळजी करू नका पण ड्युरेशनचा जर विचार केला तर आय थिंक सिक्स्टी डेज तर लागतीलच आपल्याला म्हणजे दोन महिन्याचं तर ड्युरेशन शंभर टक्के आहे मग आता समजा त्यात काही सुट्ट्या असतात असा क्रॅश कोर्स नसतो की सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही लेक्चर्स घेऊ असं नाहीये सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सुट्टीही मिळेल म्हणजे आता पाडवाय सगळं म्हणजे आम्हाला माहिती आहे की आता पाडव्याच्या दिवशी मी माझ्या घरी सण साजरी करणार तुम्ही तुमच्या घरी सण साजरी करणार तर त्या दिवशी एखाद दिवस आपल्याला सुट्टी चालते गेल्या वेळेस सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं सुट्ट्या सुद्धा मिळतील व्यवस्थित एक शेड्यूल बनवला जाईल स्ट्रॅटेजी मिळेल त्याच्यामुळं फीस वन थाउजंड हंड्रेड रुपीज आहे पी सी एम सगळे एकातच आहे असं काही नाही वेगळी फीस भरायची आहे आम्हाला माहिती आहे की तीन हजार एकत्र एक भरणं अवघड आहे आजकालच्या कंडिशनमध्ये कोविड कंडिशन्समुळे त्याच्यामुळे या महिन्याची वन थाउजंड फाय हंड्रेड तुम्ही एकदा भरा तुम्हाला सगळे जे काही लेक्चर्स असतील कंटिन्युअसली भेटत राहतील नेक्स्ट मंथ आला की तुम्हाला रिमाइंडर भेटेल तुम्ही वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पुन्हा पे करा तुम्हाला नेक्स्ट मंथचा सुद्धा कोर्स मिळेल मग तुमच्यावर आहे ठीक आहे मग जे आता इंटरेस्ट असतील पण करू शकतात तीन हजार पण भरू शकतात पण आम्ही सगळ्यांचे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीजच घेणार आहोत माझं मला चांगलं आठवतं की आमच्याकडे तर मी लातूरमध्ये आहे सध्या तर आमच्याकडे दहा दहा वीस वीस हजार रुपये नुसते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ अशी फीस आहे तर त्या मानाने जर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीजमध्ये मिळत असेल तर खरंच ही गोष्ट अफोर्डेबल आहे आणि सरांनी सगळ्यांचा विचार करून समाजातील सर्व घटकांचा विचार करून ही फीस अरेंज केलेली आहे ठीक आहे हाऊ टू एनरोल बट ठीक आहे मला खूप आवडला मला जॉईन कसा करायचा हेच माहित नाहीये आमची एक स्ट्रॅटेजी किंवा आम्ही एक आमचं म्हणणं आहे की असं असून की डायरेक्ट पेमेंट केली तुम्ही ऍडमिशन घेतलं झालं मला माहिती आहे की पेरेंट्स <laughs> शंभर रुपये सुद्धा द्यायला थोडंसं विचारतात कुठं जात आहेत काय होत आहेत आणि अजूनसुद्धा आपला ऑनलाईन गोष्टींवर भरोसा नाही आहे मलाही माहिती आहे माझेही पॅरेंट्स नसते दिले मग त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या दोन कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता आम्ही ट्राय करू मॅक्स टू मॅक्स आता कसं फोन बिझी असतात कारण काही पेरेंट्स जास्त वेळ बोलतात काही स्टुडंट्स जास्त वेळ बोलतात काही डाऊट्स असतात त्याच्यामुळे थोडासा बिझी येईल वरचा जो नंबर आहे तो ओंकारचा आहे खालचा आहे तो माझा आहे मग तुम्ही कोणत्याही नंबरवर कॉल करा आम्ही ट्राय करू तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा जर त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आम्हाला जॉईन करायचं आहे तर मग तू आपण त्याच्यावर तुम्हाला अकाउंट डिटेल्स पाठवले जातील तुम्ही पेमेंट वगैरे करू त्याचा स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे पण आम्ही ॲडमिशन अशी डायरेक्ट घे घ्या अकाउंट नंबर आणि करा असं नाही आहे सह्याद्री ट्युटोरियल्स टीमची ही खासियतच आहे की पहिले कॉलवर बोला बघा तुम्हाला कसा कोर्स वाटतोय आणि एखादा असेल की नाही मला कॉलवर बोलायचंच नाही तरी डायरेक्ट मग व्हॉट्सअपला मेसेज केला तरीही चालेल ठीक आहे हे लक्षात आलंय सगळ्यांना आय थिंक बॅच ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांनी जॉईन कोर्स करा लवकरात लवकर त्याचे लेक्चर सुरू होणार आहेत आणि तुम्हाला सी आय टीची स्ट्रॅटेजी पण होऊन जाते ठीक आहे आणि लास्ट आपण एक नवीन चॅनल सुरू करतोय यश वाय यश आराध्य या चॅनलमध्ये आपण काय करणार आहोत क्लास साठी सायन्स आणि मॅथ्स यासाठी हे चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे की खूप सध्या असं कोविड कंडिशन्समुळे स्कूल्स बंद आहेत आणि मी बरं ऑब्झर्व केलं की मराठीमध्ये दहावीसाठी कोणतं चॅनल नाहीये आणि ते जर आपण प्रोव्हाइड करू शकत असू म्हणजे असं होतं की दहावीतच सायन्स आणि ची भीती बसून जाते तर खूप इझी सब्जेक्ट्स आहेत इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स असूनही त्यांना भीती बसते मनात त्याच्यामुळे त्यांचं फ्युचर बऱ्याचदा हे पण होतं की काहीतरी दुसरंच करतात किंवा शिक्षण बरेच मुलं सोडून सुद्धा देतात पण आपण जर मराठीत शिकवलं न शिकवलं तर आय थिंक नक्की त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना इंटरेस्ट सुद्धा क्रिएट होईल तर माझा ट्राय असेल की सायन्स पूर्ण ॲनिमेटेड फॉर्ममध्ये शिकवायचा आणि मॅथ जे आहे ते आता ते शक्य नाही की अॅनिमेटेड फॉर्ममध्ये शिकवण्यापेक्षा ते बोर्डवर शिकवलेलं आपल्या रेग्युलर मेथडनच चांगलं आहे ठीक आहे मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक रिक्वेस्ट आहे की तुमचे दहावीचे जेवढे विद्यार्थी मित्र मैत्रीण भाऊ बहीण जे कोणी असतील त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो आहे एक व्हिडिओसुद्धा तिथे अपलोड केला आहे आणि नक्की तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करण्यासाठी थी। ठीक आहे आजपर्यंत तुम्ही जसा आम्हाला सपोर्ट टाक दाखवला आहे तसा पुढेही दाखवत राहाल याची आम्हाला गॅरंटी आहे ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये